बाजारपेठ परिसर जो काय म्हटला जातो हा, तो आता काही लोकांचा जो प्रश्न होता की ही बाजारपेठ याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवायला कुठले कुठले सेक्शन होते किंवा काय होते, ते एक सांगतो मी तुम्हाला की एक तुम्ही बाजारपेठ हा जर विचार केला तर पहिला एक भाग म्हणजे हा सगळा जो किल्ला होता हा डिफेन्सशी संबंधित होता, त्यामुळे इथे सरकारी लोक सोडून दुसरं कोणीही गडावरती येणारं जाणारं नव्हतं. जे काय असतील ते इथे काम करणारे सैनिक आणि लोक एवढेच असतील. त्याच्यामुळे इथे वरती असणाऱ्या लोकांसाठीचा जो काय दाणापाणीचा जो काय खर्च आहे तो सगळा सरकारातनं केला जायचा. त्यांच्यासाठी जसं आपल्याला इंडियामध्ये वगैरे तुम्ही गेलात तर ऑफिसर्स मेस असते, तिथे काय त्यांना विकत घ्यायला लागत नाही काही, पण तरीसुद्धा एक मिलिटरी कॅन्टीन नावाचा एक प्रकार आपल्याकडे जो असतो त्याच्यामध्ये काही वस्तू घेण्यासाठीच्या काही जागा असतात त्या. तर अशी जे काही ठिकाणं आहेत ही आत्ताच्यासुद्धा मिलिटरी कॅन्टीन हे किती आकाराने मोठं असतं आपण बघतोय. मिलिटरीच्या कुठल्याही आपल्या पुण्याच्या सदन कमांडला वगैरे तुम्ही कधी गेलात तर तिथे काय एवढी मोठं स्ट्रक्चर नसतं. एकूण हे गडाच्या आकाराच्या किती मोठं स्ट्रक्चर आहे, एवढी बाजारपेठ अशी गडावरती, म्हणजे बाहेरनं कोणी यायला परवानगीच नसणार आहे गडावरती. कारण गड हा असा सहजासहजी कोणी मी आज फिरायला आलो आहे असं त्यावेळी कोणी येऊ शकत नव्हतं गडावरती. मग खालचे लोक कोण येणार वरती गडावरती? आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पाचाडला बाजारपेठ होती ना त्यावेळी, पाचाडला पेठ असताना परत इथे बाजारपेठ बनवण्याचं काय कारण? अजून एक मुद्दा त्या ह्याच्यातला महत्त्वाचा असा की जो आत्ता यांनी आपल्यापैकी एक दोन जणांनी त्याचं खरं उत्तर सांगितलं की इथे मटेरियल जे काय आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल ठेवलं असेल. आपण बाजारपेठ गृहीत धरली तर फळं ठेवायला, भाज्या ठेवायला, धान्य ठेवायला, वस्तू ठेवायला प्रत्येकाला जागा ही वेगवेगळी लागते ना, सगळ्यासाठी एकसारखी जागा लागत नाही. इथे जे काय केलेलं आहे ते सगळं एकसारखंच केलेलं दिसतं आपल्याला. सगळे 1 BHK फ्लॅट आहेत हे जर बघितले तुम्ही तर. त्यामुळे एकूण ह्याच्या ऐवजी याला बाजारपेठ म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही जर एक वेगळा विचार केला की म्हाडाचे फ्लॅट कसे असतात बघा, सेम त्या पद्धतीचेच केलेले आहेत, किंवा पोलीस लाईन कशी असते ती बघा तुम्ही, सगळे एकसारखी घरं असतात काही नाही. तर राजाच्या राजवाड्याच्या परिसरामधली जी काही शिबंदी आहे किंवा राजाचे Class 1, Class 2, Class 3, Class 4 जे काही ऑफिसर आहेत त्यातले एखाद्या रँकिंगच्या लोकांसाठीचे राहण्याचे हे रहिवास हे असण्याची जास्ती मला शक्यता वाटते. कारण त्याच्या आतमध्ये तुम्ही जर बघाल, परत जाताना वाटल्यास जाऊन या तुम्ही, आत दिवा लावण्याच्या जागा आहेत सगळ्या ठिकाणी. जर हे गोडाऊनसारखं किंवा एखाद्या दुकानासारखं वापरत असतील तर तिथे दिवा लावण्याची जागा म्हणजे ते आगबीग लागण्याची शक्यता आहे ना अशा ठिकाणी. मग हे असायचं काय कारण ते? पुण्यातही तुम्ही रात्री का चालू असेल? दुसरे तेच गोष्ट की पुण्यामध्ये तुम्ही किंवा कुठल्याही शहरामध्ये गेलात, आता पुण्यामध्ये तुम्ही आलात तर मार्केट यार्डला तुम्ही जावा कधी. मार्केट यार्डला धान्याचं मार्केट वेगळं आहे, फुलांचं मार्केट वेगळं आहे, फळांचं वेगळं आहे, भाज्यांचं वेगळं आहे, आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी जागा अलोकेट केलेली आहे. ती सगळ्यासाठी एकच टाईपमधली बांधकामं केलेली नाहीत, कारण प्रत्येक वस्तूचा व्हॉल्यूम कमी जास्त असतो आणि त्याच्याप्रमाणे ते जागा तिथे ऑक्युपाय होते. त्यामुळे मला हे असं वाटतं की हे कुठल्या तरी रँकच्या लोकांची घरं आहेत ही. ही कुठल्याही प्रकारची अशी बाजारपेठ वगैरे काही आहे असं मला तरी याच्या पाहून तरी वाटत नाही. कोणाला काही प्रश्न? काय घर असतील तर एवढं उंच नाही, आत जायला जिने आहेत ना तिथे. घराचा ओटा हा बऱ्यापैकी म्हणजे प्लिंथ ही वरतीच असते ना, थोडा खाली एक ओटा केला जातो. दुसरा एक भाग की इथे असं सांगितलं जायचं की घोड्यावरनं खरेदी करायची, तर घोड्यावरनं खरेदी करण्यासारखं एवढं काय इथे असं मिळायचं की पळत पळत जाता जाता खरेदी करून लगेच निघून जायचे. अशी काय होती एवढी महत्त्वाची वस्तू की ती खरेदी केल्याशिवाय पुढे जाताच येत नव्हतं? असं काही नाही येते. ते ओटे म्हणजे जर बाजारपेठ म्हटली तर हे ओटे एवढे उंच नाही पाहिजेत, कारण तुम्ही तिथे आत्ता उभं राहिला तर वरती काय सामान ठेवलं हे दिसणारही नाही तुम्हाला. तर मग विक्री करायची कशी मालाची किंवा काय? सर घोड्यावर येणार असेल तर बरोबर आहे, ते तर आहे. त्याचं सामान संपलं तर सतत खालून वर घेऊन येणार. म्हणजे गडावर कधी दुकानच नव्हती अशातला भाग नाही. गडावर मी म्हटलं ना जशी याला मिलिटरी कॅन्टीनची दुकानं असतात ना त्याप्रकारचा एखादा सेक्शन दुकानाचा कुठेतरी इथे आसपास असेल, पण एवढी मोठी बाजारपेठ वगैरे असं असावं अशी शक्यता कमी वाटते मला. उल्लेख आहे राज्याभिषेकाच्या मिरवणुकीचा. ज्यावेळेस अशी मिरवणूक तिकडनं निघाली नगरखान्यापासून तर महाराजांना ती दुतर्फा बाजूनी फुलांचा वर्षाव केला. एक्झॅक्टली बरोबर, बाजू असणारी ही एकच जागा आहे आणि ती मिरवणूक अशीच आली इकडनं आणि शिरकाईच्या मंदिराला गेल्याचे पण उल्लेख आहेत त्याच्यामध्ये, आणि तिकडनं ही मिरवणूक अशी आली असणार आहे ती. त्यामुळे बाजारपेठ मला तरी नाही वाटत. तरी एकदा अजून आपण सगळे विचार करू, कोणाला काही नवीन सुचलं तर नवीन येऊ शकतं या सगळ्याच्या प्रॅक्टिकल. बाजारपेठ तशी नसेल तर मग
एकदम त्याला लेबल लावून टाकले बाजारपेठ म्हणून असं लावून टाकलेले ते काय आता अनेक गोष्टींना लावून टाकले. तुम्ही सिंहगडावरची मजा सांगतो तुम्हाला. सिंहगडावरती अशीच लेबल लावून टाकलेत वेगवेगळ्या जागांना. सिंहगडला एक जागा अशी आहे की जिथे एक चौथारा केलाय आणि त्या चौथाऱ्याच्या ठिकाणी एक असा हात आहे आणि त्या हाताला देवळी केलेली आहे छोटीशी. तिथे पाटी अशी लिहिलेली आहे की तानाजी मालुसरे लढताना त्यांचा हात तुटला आणि ती हात तुटल्याची ती जागा म्हणून ते हाताचं चिन्ह आहे. ते काय माहितीये का, सतीशिळा आहे. सतीशिळा जी असते त्याच्याकडेला हात दाखवलेला असतो. ती सतीशिळा तुटली आहे आणि तो नुसता हात कुठेतरी पडला होता, तो कोणीतरी तिथे लावला आणि तो तानाजी मालुसरेंचा तुटलेला हात. हे असं सिंहगड मध्ये केवळ तानाजी, काहीच नाही, काहीच नाही ना. म्हणजे नाही आता कोणी पाहिला त्याचा हात तिथेच तुटला आणि हात तुटला का इथपासनं आपल्याला माहिती नाहीये. पण हे असं कधीतरी कोणतरी सांगता आणि लावून दिलं जातं. किंवा ती घोड्यांची पागा सिंहगडवरची, घोड्यांसाठी खडकामध्ये खोदून कोरीव काम करून एवढं कोण वेळ आहे कोणाला एवढा टाइमपास करायला सगळा. इथे यांची एवढी पळापळ चालली आहे महाराजांची आणि घोड्यांसाठी एवढी मोठी खोदकाम करून खोली कशाला कोण करेल. झाडाला बांधणार नाही का शेड खाली कुठेतरी घोडे. सारी गोष्ट आहे. ती पाण्याची टाकी आहे ते जे म्हणतात ना घोड्यांची पागा, ती तुम्ही वरच्या बाजूने बघितलं तर टाकी आहेत. आणि आत जायचा आजचा जो रस्ता आहे ना तो रस्ता फोडून काढलेला आहे, नंतरच्या काळात फोडून काढला आहे. त्याचे फ्रेश कट दिसतात तो दगड तोडल्याचे.